हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय ॲक्टिव वुमन चॅनल। आज आपण कैरीचं लोणचं बनवणार आहोत। त्यासाठी मी कैऱ्या घेतलेल्या आहेत, 5 किलो कैऱ्या घेतलेल्या आहेत। स्वच्छ धुवून मी त्याचे तुकडे करून घेत आहे। सर्वांनी मिळून आम्ही तुकडे केलेले आहेत। आता मी उन्हात सुकवून घेत आहे 2 तास त्या कैरीच्या फोडींना। कैरीचे सगळे पाणी त्यातलं कमी करून घेते मी 2 तास सुकवून त्यामधलं, आणि व्यवस्थित वरतीचं म्हणजे हिरवट बाजू खाली करायची आणि पांढरी बाजू वरती करून अशा व्यवस्थित उन्हामध्ये सुकवून घ्यायच्या कैऱ्या। 2 तास सुकवायच्या, जास्त पण नाही सुकवायच्या। आणि 2 तास सुकल्यानंतर आता तुम्ही बघू शकता की कैरीचं वरचा भाग कसा दिसतो वेगळा। बघा तर तुम्ही, कैरीचा भाग वेगळा दिसतो, जरा पांढरा दिसतो, पांढरा कलर येतो त्याला। आणि कैरीचा वरचा भाग पांढरा झाला की पाणी त्यातलं कमी झालेलं आहे हे आपल्या लक्षात येतं। आता आपण लोणच्यासाठी लागणारं मसाल्याचं साहित्य बघूया, काय काय लागणार आहे ते। त्यासाठी मी 1 जेमिनीचं पॅकेट मी गरम करून घेतलेलं आहे। गरम, एकदम गरम नाही, कोमट करून घ्यायचं जे। आणि काळे काळे दळून घेतलेत, मोहरी दळून घेतलेली आहे। आणि लाल तिखट, काळं तिखट आणि मीठ, लसूण आणि हळद घेतलेली आहे मी। आता एक एक करून मी मसाले ह्यामध्ये ॲड करत आहे। काळे काळे पहिल्यांदा मी टाकलेले आहेत, मोहरी पण टाकून घेतलेली आहे। लाल तिखट पण टाकत आहे मी। लाल तिखट टाकल्यानंतर आता पुढं मी 1 चमचा काळा मसाला घेतला होता चवीसाठी, आणि हळद घेतलेली आहे। हळद पण, हळदीनं पण वर्षभर टिकतो मसाला चांगला। हळद कमी पण नाही घालायची आणि जास्त पण अशी बरोबर घालायची। आणि लसूण मी 1/2 किलो सोलून घेतलेलं आहे, मला जास्त लसूण आवडतं म्हणून मी जास्त घेतलेलं आहे। आणि मेथी दाणे मी 1/2 वाटे घेतलेले आहेत। तुमच्या आवडीनुसार यातलं साहित्य तुम्ही कमी जास्त करू शकता। आणि मीठ मी 1/2 किलो घेतलेलं आहे। मीठ खडा मीठ वापरत आहे मी, तुम्ही बारीकही वापरू शकता असं काही नाही। आणि मीठामुळं चव तर येते, तुम्हाला माहितीच आहे, पण लोणच्याचा मसाला टिकतो जास्त। बरणीत खाली राहिलेला लोणच्याचा मसाला दुसऱ्या लोणच्यात पण तुम्ही वापरू शकता, त्यासाठी मीठानं तो टिकून राहतो आणि खराब होत नाही आहे। नाहीतर कमी मीठ पडलेल्या लोणच्याला बुरशी येण्याची शक्यता असते, त्यामुळे मीठ अगदी बरोबर घालायची काळजी घ्यायची आपण। आणि आता गरम करून थंड झालेलं तेल थोडं मिक्स करून घ्यायचं आणि सर्व मसाल्याचं कोटिंग करून घ्यायचं पूर्ण लोणच्याला, आणि 1 रात्रभर ठेवून द्यायचं हे असंच व्यवस्थित। वरून कपडा वगैरे बांधून ठेवायचं ह्याला व्यवस्थित, असं ओला हात लागणार नाही अशा ठिकाणी ठेवून द्यायचं ह्याला। दुसऱ्या दिवशी बघू शकता तुम्ही किती छान असं स्वाद पण यायला लागला आहे, त्याचा वास पण येतो आहे चांगला। आणि अगदी लोणच्याच्या पाठीमागचा भाग हिरवटच दिसला पाहिजे, त्याचा कलर पण बदलला नाही पाहिजे। आणि पुढून पूर्ण मग मसाला ऑब्झर्व केला जातो, हे 2-3 दिवसानंतर हा असा दिसत आहे। आता खूप छान झालं आहे, तर मी भरून घेते बरणीमध्ये। बघा, तुम्हाला दिसत आहे बरणीमध्ये, माझ्याकडं प्लास्टिकचीच बरणी होती, त्यात मी टाकले, लोणचं जास्त होतं माझं, त्यामुळे मी यामध्ये टाकून घेतलेलं आहे। आणि मध्ये मध्ये ते बरणीमध्ये पण हलवता आलं पाहिजे आपल्याला, अशा पद्धतीनं ते भरायचं। एकदम असं जाड वरून दाबून वगैरे असं नाही भरायचं, व्यवस्थित ते मिक्स पण झालं पाहिजे। बघू शकताय तुम्ही, लसूण पण ह्यात मुरलेलं आहे खूप चांगला, आणि हा मुरलेला लसूण खूप छान लागतो खाण्यासाठी। आणि तुमच्या आवडीनुसार तुम्ही काचेच्या किंवा प्लास्टिकच्या बरणीमध्ये भरू शकता। आणि तुम्ही बघू शकता, अशा प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी ॲक्टिव वुमन चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। घंटीचं बेल आयकॉन नक्की दाबा। व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे धन्यवाद।